कथेचं नाव निर्धार, लेखिका अश्विनी निवर्गी। आंबेवाडी गाव धड शहर नाही, धड खेडेगाव नाही, सीमावर्ती भागातले हे गाव। लोकही स्वभावानं मोकळे ढाकळे, त्यांची स्वतःची एक स्वतंत्र अशी भाषा होती आणि त्याच बोलीभाषेमध्ये शंकर रवाने आपल्या मुलाला मोहितला पुण्यात फोन लावला। अरे मोहित कवाई तू आता लॉकडाऊन सुरू झाला बाबा, तुम्ही ती गबी हित या म्या आणि तुझ्या माईनं आपलं लेकरू बघितलं बी नाही, नाजूक आहे ते, हित आल्यावर आपण समधी मिळून नीट सांभाळू त्याला, कवाशी घेता। मोहित काहीच बोलला नाही। गावाकडे राहणारे शंकरराव शेतकरी होते, माय घरीच असायचे। पुण्यातल्या माऊली हॉस्पिटलमधून सेजल आणि मोहित आपल्या 1.5 महिन्याच्या सानुलीला घेऊन घरी आले। सेजल आणि मोहितच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती। गर्भाशयात त्रास असल्यामुळं सानुलीच्या जन्मात असंख्य अडथळे येत होत। त्या सेजलची तब्येत खूप नाजूक होती, त्यामुळं प्री मॅच्युअरी डिलिव्हरी झाली आणि सानुलीचा जन्म झाला। अगदी गोंडस पण तब्येत अतिशय नाजूक असलेली सानुली 15 दिवस इन्क्युबेटरमध्ये होती। डॉक्टर पुन्हा पुन्हा सांगत होत, बेबी नाजूक आहे, काळजी घ्या। सेजलला सांगितलं होतं की तुम्हाला दुसरं मूल होणं शक्य नाही, त्यामुळे सानुलीच तुमची एकुलती एक मुलगी आहे। त्यामुळं मोहित आणि सेजलला तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं। दोघजण घरी आले, सानुलीनं नुसतं हो केलं तरी दोघेही धावतच यायचे। कोरोनाच्या संकटामुळं पुण्यातली स्थिती गंभीर व्हायला लागेल असा अंदाज होता। मोहितनं वर्क फ्रॉम होम स्वीकारलं होतं। तो म्हणाला, सेजल आपण गावाकडे जाऊया। पण याला सेजलचा सक्त विरोध होता। ती म्हणाली, अरे सानुलीची तब्येत खूप नाजूक आहे, उद्या काही झालं तर एक्सपर्ट डॉक्टर नाही तिथं। पण मोहित म्हणाला, अग सेजल काळजी करू नको तू, अगं इतकंही काही खेडेगाव नाही आणि आपण सगळे मिळून सांभाळू ना तिला। सानुलीच्या काळजीपोटी दोघे दास्तावले होते। शंकररावांचं 5-6 फोन आलं। माईनं 2-3 वेळा फोन केला। शेवटी 15 डोळ पुसत सानुलीला बघायचा हट्टच धरला। तेव्हा सेजल मोहितचा नाईलाज झाला। दोघेही गावाकडे आले। घरी शंकरराव, माय, मोहित, सेजल आणि सानुली होते। घरी लहान धीर होता, जाऊ म्हणजे प्रणिता, ती बाळणपणाला तिच्या माहेरी गेली होती। तिचं दिवस भरत आलं होतं। गावाकडं सेजल हळूहळू रुळायला लागली होती। माय तिला कोणतंच काम करायला आवत नव्हती। सगळे सानुलीला बघत होते, तरी सेजलचा शिव हा वर खाली होत होता। अगं एवढं काय जपायचं ग, आम्हाला काय लेकर झाले नाहीत का, माय म्हणाली। शंकरराव पुन्हा म्हणाले, अग आपलं पोरग येड आहे ग, अगं नाही झालं सुनबाईला पोरग तर दुसरं लगीन लावून देऊ की आपण। त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या शेजलच्या काळजात एकदम धस्स झालं। कसे लोक आहेत हे, मला मुलगी झाली ती इतक्या संकटातून वाचली, याचं काहीच कौतुक नाही। मोहितला अचानक पुण्यात काही दिवसांसाठी परत जावं लागलं। सेजल फक्त 3-4 दिवसाचा प्रश्न आहे, मी लगेच परत येतो पुण्यातून, तो म्हणाला आणि पुण्याला गेला। जेवण करून तेगे गप्पा मारत बसले। मायनं सानुलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आपल्या कानशिलावर कडा कडा बोट मोडली। माय म्हणाली, माझं लेकरू लय गुणाचं आहे, सुनबाईला लवकर लेकरू व्हावं आणि तिनं लवकर बरं व्हावं म्हणून मी इथल्या काळ्या आईला नवस बोलले होते। आता एकदा हिला काळ्या आईच्या पायावर घालून येऊया, जाऊया आपण। सेजल म्हणाली, हो जाऊया ना, पण कोरोना संपल्यानंतर, आताशी सानुली फक्त 2 महिन्याची झाली, तिला कुणाचा संसर्ग व्हायला नको आहे, ती फार नाजूक आहे आणि डॉक्टरांनी खूप जपायला सांगितले तिला।
माझा अजिबात विश्वास नाही नवस वगैरेवर, पण माय म्हणाले, ए असं बंगाळ बोलू नये ग, दिव्या आहे ती, आपल्या लेकराला असं वाऱ्यावर सोडणार नाही, आणि नवस नाही फेडला तर लेकराला काहीतरी वाईट होत या, तू असं नग बोलू. शेजल म्हणाले, अहो कसला नवस आहे तुमचा हा, जो काही नवस असेल तो आपण कोरोना पूर्ण संपल्यानंतर फेडूया ना, आता नाही. पुन्हा माय म्हणाले, असं नाही माय, मी सानुलीच्या जन्मासाठी नवस बोलले होते, मग तो 3 महिन्यात फेडावा लागतो. अहो पण नवस म्हणजे काय? अग काय नाही, देवीच्या कळसावर पुजारी बाबा उभा राहतो, आपलं लेकरू कळसावरनं खाली फेकायचं, खाली आपण सर्वांनी उभं राहून त्याला झालायचं, आणि हा नवस फेडला की आपल्या लेकराला काय बी होणार नाही, कधीच नाही. काय अहो काय बोलताय तुम्ही? शेजल जोरात ओरडली. वेळ लागले का माझ्या तान्या 2 महिन्याच्या बाळाला कळसावरून खाली फेकायचं? अहो झेलणाऱ्याचा नियम चुकला तर काय मूर्खपणा आहे हा? नाही मी अजिबात फेडणार नाही असला नवस. माय म्हणाली, अगो बाई असो वंगाळा बोलू नको बाई, आपली काळी आई फार मायाळू आहे, आज वर किती लेकर फेकले वरनं, कुणालाच काय बी झालं नाही, आणि हे बघ नवस येळेवर फेडायला पाहिजे, नाही फेडला तर लेकराला काहीतरी वंगाळ होईल आणि ते नुकसान लय वाईट आहे. हे बघा असं काही होत नसतं आणि माझा विश्वास नाही याच्यावर. शेजल चिडून म्हणाले, अगो बाई देवीवर शंका घेऊ नक, असं म्हणत मायनं हात सोडलं. शेजल म्हणाले, हे बघा माझा देवावर विश्वास आहे, मी सुद्धा हे जग चालवणाऱ्या निर्मिकाला मानते, पण म्हणून माझं 2 महिन्याचं कोळं लेकरू कळसावरून खाली फेकायचं? अहो असला नवस मी अजिबात करणार नाही, ही अगोरी प्रथा आहे, इतकी अंधश्रद्धा कशी आहे हो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आणि हे बघा माझ्या लेकराला काही वेड वाकड झालं तर कोण जबाबदार आहे याला? मग शेवटी दोघे उठून गेले. शंकरावानी माय बोलत बसले. माय म्हणाली, अहो कसल्या उदासून भेटले आपल्याला, नवस लवकर फेडायला पाहिजे, अहो काळी आई रागावली कोपली तर कसं होईल? आपण आताच काम करून घेऊ, पुन्हा आपलं पोरग आलं तर ती बी नवस फेडू देणार नाही, आपण नवस करून बसलोय आणि तो नाही फेटला तर आपलं बी काय खरं नाही, आपल्या बारक्या लेकराला काहीतरी व्हायचं उगाच, काळी आई त्याचं काहीतरी वाईट करल. मग आपापसात ठरवून दोघेही झोपे गेले. त्या दोघांनी 5:30 उठून सानुलीला घेतलं, घराच्या बाहेरून कडी कोयना लावला. शेजल आतमध्ये गाढ झोपली होती. दोपट्यामध्ये सानुलीला गुंडाळून दोघेही घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्याला म्हणाले, पुजारी बाबा लवकर नवस फेडू आपण, सुनबाई उठायच्या आधी नवस फेडूया. पहाटे जास्त गर्दी नव्हती, एरवी 5-6 माणसं झेलायला उभी राहायची, पण पहाट असल्यामुळं ते दोघे जणच उभे राहिले. पुजारी कळसावर चालला, 2 महिन्यांच्या सानुलीला आपल्या हातात धरलं. जय काळी आय, जय काळी आय, खालून दोघे जोरात ओरडले. जय काळी आय. पुजारी म्हणाला, लक्ष द्या हे काळी आय, तुला मी सानुलीला अर्पण करतोय आणि तुझा नवस फेडण्यासाठी सानुलीला खाली फेकतोय. खाली माय म्हणाली, धरा हो नीट धरा. पण तेवढ्यात त्यांच्या पायावरून मांजर गेली. त्यांनी खाली बघितलं, तेवढ्यात वरून फेकलेली सानुली त्यांच्या झोळीत न पडता सटकून शेजारच्या दगडावर पडली. भयंकर आवाज आला, दोघांनी दचकून खाली बघितलं. नारळ फोडायसाठी जो दगड तिथं ठेवला होता त्या दगडावर सानुलीचं डोकं जोरात आपटलं, एकच मोठी किंकाळी निघाली, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. माय जोरात ओरडली, अगं आई काय झालं, काय झालं, माझं लेकरू कुठं आहे, माझं लेकरू? शंकरराव म्हणाले, अगं तुझ्या झोळीत आहे बघ ना. नाही हो अहो अहो तुमच्या पायावर जे रगत उडलंय ना ते सानुलीच आहे, सानुलीच आहे. रिकाम्या हातानं खाली मान घालून अपराधी चेहऱ्यानं
डोळ्यातल्या धारा पोसत पोसत त्यांनी घर गाठलं। शेजलच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती। सानोली कुठं आहे या प्रश्नाला उत्तर त्यांच्याकडे नव्हतं। सानोली सानोली माझी सानोली सानोली कुठं आहे? शेजलचा हंबरडा सगळ्यांचं काळी चिरत गेला। धावतच शेजल निघाली, देवी समोर उभी राहिली। आई आई काय अपराध आहे ग माझा, काय अपराध आहे? मी अंधश्रद्धाळू नाही, नाही मी कधीच आपल्या आघोरी प्रथांना बळी पडले नाही। आई माझ्या या 2 महिन्याच्या चिमुकलीनं काय पाप केलं होतं म्हणून तिचा असा दगडावर डोकं आपटून मृत्यू झाला ग। काय आई काय पाप केलं? आई माझ्या ओटीतलं दान असं हिसकावून का घेतलं तू? माझ्या पिलानं खुनाचं काय वाईट केलं होतं? खुनाचं म्हणून तिला शिक्षा दिली तू? शेजल चक्कर येऊन पडली। बघता बघता ही बातमी साऱ्या गावात पसरली। घराघरातून लोक चर्चा करायला लागले, पारावर बसून गप्पा रंगल्या। असं कसं झालं असल? त्या शंकराच्या सुनबाईचंच काहीतरी पाप असल। हा तसंच असल, हा तवाच तिला ही शिक्षा मिळाली आहे ना, नाहीतर आपल्या कुणाचंच काहीच झालं नाही। काळ्या आईनं कुणाचं वाईट केलं नाही, मग आताच असं कसं काय झालं? असं महादू बोलला। बाकीचे त्याची रेग ओढायला लागले। हा शहरातल्या पोरीत आहे ना, देवीवर भक्ती नाही, आपल्या काळ्या आईबद्दल देवीबद्दल काहीतरी वंगळ बोलली असल, हा तवाच असं झालंय, नाम्या बोलला। मोहित ही बातमी समजताच धावत आला आणि देवळात गेला। आपल्या अडाणी आणि अंधश्रद्धाळू आई बापामुळं आपलं 2 महिन्याचं लेकरू जीवानिशी गेलंय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता। गावातल्या घराघरात स्वयंपाकघरात सगळीकडे गप्पा रंगत होत्या। माय गो, आपल्या काळ्या आईनं त्या लेकराचा बळी घेतला, त्या शंकरावच्या घरात भूत प्रियत चटकू तसलं काहीतरी असन, आणि ते सण होऊन काळ्या आईनं तिला मारून टाकलं। लय बरं झालं, गावावरची इडापिडा गेली। ती पोरगी मोठी झाली असती तर पुढं गावावरचं संकट आलं असतं। काळ्या आईनं वाचवले आपल्या गावाला, बरं झालं। शेजल नको म्हणून सांगत होती, तरी तिच्या विरोधात जाऊन मोहितनं तिला तिथं आणलं होतं। तिचं सांत्वन करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नव्हतं। शेजलच्या नजरेसमोरून मुलीचं रक्तात माकलेलं प्रेत हालत नव्हतं। तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था ही भयंकर होती, ते सावरणं शक्य नव्हतं। खूप प्रयत्नांनी मिळवलेलं लेकरो असं दगडावर डोकं आपटून मेलं। माहेर गेलेली जाऊ प्रणिता बाळंतीण झाल्याचा निरोप आला, मुलगा झाला। शंकरराव माय खूप खुश झाले, पण आपल्या वाट्याला हेच भूक येणार का म्हणून प्रणिता खूप खूप धास्तावली होती। माझ्या पण कोळ्या लेकराला असंच फेकलं कळसावरून तर माझं काही खरं नाही। प्रणिता प्रचंड घाबरली होती आणि शंकरराव आणि माय ती कधी येते म्हणून उत्सुक झाले होते। मोहितनं बॅग भरली। शेजल चल चल आता आपण इथून जाऊया, आता इथं राहणं शक्य नाही, नको आता इथं, शेजल म्हणाली। नाही मोहित नाही, मी तुझ्या बरोबर नाही येणार, मी मैदानातून पळ काढणारी नाही। अरे आपली सानोली आता कधीच परत येणार नाही, तिच्या 2 महिन्यांच्या आठवणीवर आपण सारं आयुष्य काढणार आहोत। हा सारं आयुष्य काढणार आहे, पण इथल्या लोकांचं काय, किती अंधश्रद्धा आहे। अरे अरे आपल्या गावातल्या लोकांचे विचार आपल्याला कळू शकलं नाहीत, आपली सानोली आता कधीच येणार नाही। पण मला इथं नवस फेडायला आलेल्या प्रत्येक बाईमध्ये, तिच्या हातातल्या बाळामध्ये माझी सानोली दिसते। ही आगोरी प्रथा बंद व्हायला हवे आणि इथले लोक सहजासहजी ही प्रथा बंद करणार नाहीत करणार। त्यासाठी आपल्याला कायद्याचा पोलिसांचा आणि शिक्षणाचा वापर करायला हवा आहे, हा तसाच वापर करायला हवा आहे।
अरे आपल्याच घरातल्या लोकांची मन आपण बदलू शकलो नाही, आता आता मी ते काम करणार आहे, जितकं शक्य आहे तितकं काम करणार आहे। आणि बघ, माझा निर्धार पक्का आहे, आता कुणाची सानुली बळी जाणार नाही। तुला माहिती आहे, थोड्याच दिवसात प्रणिता इथं येणार आहे, तिच्या वाट्याला हे भोग मी कधीच येऊ देणार नाही। तिच्या मुलात मला आपली सानुली दिसते, आपली सानुली दिसते। मी इथंच राहून लढणार आहे, लढणार आहे। तिनं डोळं पुसलं आणि पुन्हा म्हणाली, मोहित, आपल्याला आपल्याच घरातल्या लोकांची मनं कळली नाहीत रे। त्यांच्या डोक्यातलं विचार, ती आघोरी प्रथा, अंधश्रद्धा आपण दूर करू शकलो नाही। जग बदलण्याची भाषा आपण कशाला करायची? तेव्हा सुरुवात आपल्या घरापासून करूया। हा, घरापासून करूया। प्रणिताचं नुकतं जन्मलेलं गोंडस बाळ, गुलाबी बाळ पाय हलवत होत, जणू काही शेजला थँक यू म्हणत होत। तिचा निर्धार पक्का झाला होता। मोहित तिच्याकडे आश्चर्यानं बघतच राहिला, आश्चर्यानं बघतच राहिला, बघतच राहिला।